आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे खते कीटकनाशकांच्या पुरेशा उपलब्धतेवर लक्ष द्यावे बोगस बियाणे खते बोगस कीटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकारना तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार भीमराव तापकीर संजय जगताप जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आत्मचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख आदी उपस्थित होते अलनेनोचा परिणाम पाहता खरीप हंगामात दुबार पेरणीची गरज भासल्यास बियाणे उपलब्धता राखीव ठेवावी असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले बियाणे कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी अहवाल करत गुन्हे दाखल करावेत अशा प्रकरणात कठोर शिक्षा होईल यावर लक्ष द्यावे शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे ऊस उत्पादकांना सिंचन संच बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावेत विविध कार्यकारी संस्थांना फवारणीसाठी अनुदानावर ड्रोन यंत्रे देता येतील तेथून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी होऊ शकेल शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्याच्या दृष्टीने राज्याच्या महत्वाकांक्षी अशा सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्यावी या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असेही पाटील म्हणालेत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला असून त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धीद्वारे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून द्या असे पालकमंत्री म्हणाले यावेळी कृषीपंप वीज जोडणी जिल्ह्यातील धरण प्रकल्पातील पाणी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला